कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा कांदा उत्पादकांना सर्वाधिक फटका बसला असून देशभरात मागणीत घट झाल्याने 1.5 महिन्यात कांद्याचे भाव निम्म्यावर आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. यातच कोरोनाच्या संक्रमणामुळे राज्यभरातील बाजार समित्यांचे कामकाजही प्रभावित झाल्याचे खरेदीत अडथळे येत आहे. एका प्रकारे लॉकडाऊन कांद्याच्या मुळावर आले आहे. कोरोना रुग्ण वाढल्याने आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7 मेपासून लिलाव बंद करण्यात आले आहेत. 24 मार्चला देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यापूर्वी 23 मार्चला लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याचे सर्वसाधारण भाव 1250 रुपये होते. ते 6 मे रोजी थेट निम्म्यावर म्हणजे 630 रुपयावर आले. यातच कोरोनामुळे 11 मेपासून 7 दिवस कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बंद असल्यामुळे यातही शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. मागील वर्षी राज्यात 450,000 हेक्टर क्षेत्रावर झालेली लागवड यंदा वाढ होऊन कांद्याचे क्षेत्र तब्बल 580,319 हेक्टर झाले आहे. थंडी व पाणी उपलब्ध असल्याने पिकंही जोमदार आले आहेत, अशी माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी दिली. तर साठवणूक केल्यानंतरही मोठ्या प्रमाणात शिल्लक असलेला कांदा मातीमोल भावात विकावा लागणार असल्याची खंत नगर जिल्ह्यातील शेतकरी गुलाबराव डेरे यांनी व्यक्त केली. देशात सध्या कांद्याला मोठी मागणी नसली तरी दैनंदिन कांदा पॅकेजिंग व लोडिंग करण्यासाठी मजूर मिळत नसल्याची माहिती लासलगावचे व्यापारी नितीन जैन यांनी दिली. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश तसेच दक्षिणेतील राज्यात यंदा कांद्याचे चांगले उत्पादन झालेले, तेथे कांदा मागणी नाही असे व्यापारी नंदकुमार सिंह यांनी सांगितले. यात बांगलादेशात माल जात आहे ते दिलासादायक आहे. केंद्र सरकारने अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने यंदा नाफेडमार्फत 1 लाख टन कांदा खरेदी जानेवारीत नियोजन केले होते. मात्र नंतर केवळ 50 लाख टन खरेदीला नाफेडने परवानगी दिली. केंद्र सरकारने आणखी 50,000 टन कांदा खरेदी करण्याची गरज आहे असे नाफेडचे संचालक यांनी सांगितले. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओसोबत.